student yesterday we learned the ddl commands now we learn the data integrity constraints now integrity you know integrity in a first lecture i i tell you what is integrity told you what is integrity okay the integrity uh, now the integrity and security of a database is the most important factor म्हणजेच काय आपली जी डेटाबेस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मेन काय आहे त्या डेटाबेसची सिक्युरिटी आणि त्याची इंटिग्रिटी मेंटेन करणं काय आहे आय एम पी आहे ओके इंटिग्रिटी कन्स्टेंट इज यूज टू प्रिव्हेंट इनव्हॅलिड डेटा एंट्री इन टू टेबल टू मेंटेन द डेटा कन्सिस्टन्सी म्हणजेच त्यांनी काय सांगितलं आहे हे जे इंटिग्रिटीचे कन्स्टंट्स आहेत ते कशासाठी यूज केले जातात जो इनव्हॅलिड डेटा एंट्री तो काय प्रिव्हेंट करण्यासाठी इनव्हॅलिड डेटा एंट्री ती काय प्रिव्हेंट करण्यासाठी कशामध्ये टेबलमध्ये आणि अजून काय त्या त्या टेबलची काय कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी कशाचा यूज केला जातो इंटिग्रिटी कन्स्टंटचा जी इनव्हॅलिड डेटा एंट्री ती प्रिव्हेंट करण्याची आणि काय जी आपली टेबल आहे तो काय करायचा त्याचा जो डेटा कन्सिस्टन्सी ती काय करायची मेंटेन करण्यासाठी आपण कशाचा यूज करत असतो इंटिग्रिटी कन्स्टेंटचा ओके कन्स्टंट्स आर यूज टू एनफोर्स अ लिमिट टू अ रेंट ऑफ अ डेटा ऑर अ टाईप ऑर अ डेटा दॅट कॅन बी इन्सर्टेड अपडेटेड डिलीटेड फ्रॉम द टेबल मग त्यांनी काय सांगितलं आहे कन्स्टेन्स कशासाठी यूज केले जातात की सपोज एखादा तुम्ही काय केलं आहे काई 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 लिमिट टू अ रेंट ऑफ डेटा ऑर अ टाइप ऑफ डेटा दॅट कॅन बी इन्सर्ट म्हणजे तुम्ही एखादा इन्फॉर्मेशन आहे एखादा डेटा आहे तो काय करताय तुम्ही इन्सर्ट करताय अपडेट करताय डिलीट करताय टेबलमधून मग काय डिलीट करण्यासाठी तुम्ही काय केलं आहे काहीतरी लिमिटेशन दिलं असणार किंवा जो डेटा तुम्ही इन्सर्ट करणार आहे त्याला काय करता काहीतरी लिमिट डेटा म्हणजेच काय ज्यावेळेस एंट्री टाकता त्याच्यामध्ये त्याचे काय देत असता तुम्ही साईज देत असता ओके मग ते सगळं कशासाठी त्याचे जे लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन मेंटेन करण्यासाठी आपण कशाचा यूज करत असतो डेटा इंटिग्रिटीचा ओके नाऊ देअर आर फर्स्ट वन इज प्रायमरी की कन्स्टेंट ओके नाव इन द इंटिग्रिटी कन्स्टेंट प्रायमरी की इज द मेन फॅक्टर प्रायमरी की कसं आहे मेन फॅक्टर आहे तर मग आता प्रायमरी कीमध्ये काय सांगितलं आहे प्रायमरी की युनिकली आयडेंटिफाईड इच रेकॉर्ड इन द टेबल प्रायमरी की काय करते जे टेबलमधलं रेकॉर्ड आहे ते काय करत असते युनिकली आयडेंटिफाय करत असते मग कसं इट मस्ट हैव अ युनिक व्हॅल्यूज अँड कॅनॉट होल्ड नल व्हॅल्यू म्हणजे ही जी प्रायमरी की प्रायमरी की कोणाला म्हणतो जो तुमचा कॉलम असतो जे तुमचं ॲट्रिब्यूट असतं ओके जे तुमचं ॲट्रिब्यूट असतं ते कसं त्याला काय पाहिजे युनिक व्हॅल्यू पाहिजे त्या ॲट्रिब्यूटला काय पाहिजे तुमची युनिक व्हॅल्यू आणि ते जे ॲट्रिब्यूट आहे ते काय पाहिजे नॉट नल पाहिजे ओके कॅनॉट होल्ड नॉट नल व्हॅल्यू म्हणजे तुमचं प्रायमरी कीचा ॲट्रिब्यूट आहे ते युनिक व्हॅल्यू पाहिजे त्याला आणि काय नॉट नल सो द प्रायमरी की इज मग प्रायमरी की इज कशाचं कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन ऑफ नॉट नल अँड युनिक कन्स्टेंट प्रायमरी की कशाचं कॉम्बिनेशन आहे नॉट नल अँड युनिक कन्स्टेंट आता नाव त्यांनी एक्झाम्पल दिले आहे बघा या एक्झाम्पलमध्ये त्यांनी दिलं आहे एम्प्लॉई आय डी एम्प्लॉई नेम आणि त्याची सॅलरी आता बघा एम्प्लॉईचं नेम तुमचं रिपीट येऊ शकतं ओके एम्प्लॉईचं नेम तुमचं रिपीट येऊ शकतं किंवा काय एखाद्या एम्प्लॉईची सॅलरी पण काय येऊ शकते तुमची रिपीट येऊ शकते मग हे दोन प्रायमरी की होऊ शकतात का नाही कारण की प्रायमरी कीमध्ये काय सांगितलं आहे आपण युनिक कन्स्टेंट युनिक व्हॅल्यू पाहिजे की नाही युनिक व्हॅल्यू पाहिजे मग आता राज तुमचं नेम डबल पण येऊ शकतं सॅलरी पण तुमची डबल येऊ शकते म्हणून मग हे दोन ॲट्रिब्यूट काय झाले तुमचे यु प्रायमरी की झाले का नाही उरलं कोण एम्प्लॉई आय डी एम्प्लॉई आय डी कसा पाहिजे तुमचा युनिक असू शकतो की नाही प्रत्येकाला प्रत्येकाचा आय डी असू शकतो वेगवेगळा मग काय यु एम्प्लॉई आय डी ही प्रायमरी की होऊ शकते पण इथं बघा याला दिला आहे याला नाही दिला पण हा जो थर्ड पार्ट आहे ओके ह्या थर्ड पार्टमध्ये त्यांनी दिलं आहे का काही काहीच नाही दिला हा आय डी एम टी दिला आहे मग हा प्रायमरी की होऊ शकतो का नाही कारण की प्रायमरी कीमध्ये काय सांगितलं आहे नॉट नल जे तुमचा व्हॅल्यू आहे ती काय पाहिजे नॉटनल पाहिजे ती काय पाहिजे युनिक पाहिजे पण इथं आहे का नाही युनिक पण नाही आहे आणि ती कशी एम टी मग हा काय झाला आपला प्रायमरी की नाही झाला ओके न नॉट अलो बिकॉज प्रायमरी कॅनॉट कंटेन म्हणजेच काय सांगितलं याच्यामध्ये कोणालाच प्रायमरी की म्हणता येणार नाही ना? कारण की काय प्रायमरी की काय कंटेन करत असते आपली नॉ नॉटनल व्हॅल्यू आणि युनिक कन्स्टेंट मग इन द अबो एक्झाम्पल नल व्हॅल्यू इन द कॉलम इट विल शो द एरर म्हणजे ही जी नल नल व्हॅल्यू आहे ती काय करू शकते एरर शो करू शकते बिकॉज प्रायमरी की नेव्हर कंटेनर नल ऑर रिपीटेड व्हॅल्यू का बरं एरर दाखवेल कारण की प्रायमरी की काय न सॉरी नेव्हर कंटेन नल ऑल ऑर रिपीटेड व्हॅल्यू प्रायमरी की काय तुमची नल किंवा रिपीटेड व्हॅल्यू शो करत नाही ओके कंटेन नाव सिंटॅक्स त्याचा सिंटॅक्स कसा आहे क्रिएट टेबल प्रायमरी कीचा सिन्टॅक्स कसा आहे क्रिएट टेबल हा क्रिएट टेबल कसा पाहिजे कॅपिटल पाहिजे नेहमी हां क्रिएट टेबल कोणता टेबल घेतला आपण एम्प्लॉई टेबलचं नेम काय दिला आपण एम्प्लॉई मग त्याच्यामध्ये तुम्ही काय घेणार एम्प्लॉई नंबर एम्प्लॉई नंबर सी एस आणि काय करायचं आहे आणि काय करायचं आहे त्याच्यामध्ये कन्स्टंट कन्स्टंटमध्ये काय येणार तुमचं मध्ये काय येणार तुमचं एन एस वन प्रायमरी की हे लक्षात ठेवायचं त्याचा सिंटॅक्स आहे पुढे कळेल बाबा हे काय आहे कसं आहे हे मी तुम्हाला नंतरने एक्सप्लेन करते ओके नऊ क्रिएट टेबल फॉर स्टुडंट आता बघा याच्यामध्ये काय काय दिले आपण कालच्याच लेक्चरमध्ये पाहिलं टेबल कसा क्रिएट करायचा मग एक्झिस्टिंग टेबलमध्ये म्हण अजून टेबल कसे क्रिएट करायचे त्यांचे सिंटॅक्स काय अल्टर कसं करायचा ड्रॉप कसं करायचा ट्रंकेट कसा करायचा ओके न हियर क्रिएट टेबल फॉर स्टुडंट आता हा टेबल कशासाठी क्रिएट केला आपण स्टुडंटसाठी बघा त्याच्यामध्ये क्रिएटिंग टेबल पहिलं काय केलं आपण मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करायचे पहिलं ऑपरेशन केलं क्रिएटिंग टेबल मग बघा क्रिएट टेबल स्टुडंट कोणता टेबल क्रिएट करायचा आपल्याला स्टुडंट त्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला अॅट्रीब्यूट स्टुडंट आय डी त्याचा डेटा टाईप आणि तो काय शो केला आहे आपण प्रायमरी की म्हणून तो जो आयट्रीब्यूट आहे हे कोणतं स्टुडंट आय डी हे काय आपलं प्रायमरी की म्हणजेच काय नार ते नॉटनल आणि युनिक परत नंतरनं काय स्टुडंट नेम आता याला मी साईज दिली का नाही मग बाय डिफॉल्ट तो इंटीजरची जी व्हॅल्यू असेल साईज असेल ती तो काय करणार कॅप्चर करणार ओके दुसरं ॲट्रिब्यूट घेतलं स्टुडंट नेम त्याच्यामध्ये काय व्हॅर कॅर मग नेम कुठपर्यंत व्हेरिएबल हो व्हॅरी व्हरिंग होऊ शकतं तुमचं अप टू थर्टी ओके न थर्ड ॲट्रिब्यूट स्टुडंट ॲड ॲड्रेस मग ॲड्रेस पण काय दिला व्हॅर तो त्याची लेन कितीपर्यंत आहे थर्टी नंतरनं फोर्थ ॲट्रिब्यूट घेतलं तुमचं काय स्टुडंट क्लास डेटा टाईप इंटीजर ओके ओके नंतरनं काय स्टँडर्ड सॉरी स्टुडंट मार्क्स डेटा टाईप इंटीजर ओके हे सगळे काय केले टेबलचे ॲट्रिब्यूट्स डिफाईन केले ओके न त्याच्यामध्ये काय आता त्याच्यामध्ये एंटर व्हॅल्यू पहिलं काय स्टुडंट आय डी स्टुडंट आय डी काय दिला वन ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू एंटर करत असताना त्या कशात द्यायच्या सिंगल कोटमध्ये ज्यावेळेस व्हॅल्यू एंटर करत असता त्या कशामध्ये द्यायच्या सिंगल कोटमध्ये ओके मग आय डी काय टाकला वन नंतरनं काय स्टुडंट नेम नेम काय दिलं प्रियंका कॉमा केला नंतरनं स्टुडंट ॲड्रेस डायरेक्ट ॲड्रेस काय दिला पुणे स्टुडंटचा क्लास की तुम्हा क्लासमध्ये येतो फिफ्थ स्टँडर्डमध्ये ओके फिफ्थ कॉमा दिला आणि त्याचे मार्क्स मार्क्स किती दिले आपण एट्टी ओके मार्क्स किती दिले त्याचे एटी का हा काय झाला आपला टेबल क्रिएट झाला हा हे त्याचं हा टेबल क्रिएट झाला त्याच्यामध्ये काय केलं आपण व्हॅल्यूज एंटर केल्या मग तो तुम्हाला टेबलमध्ये दिसणार आधी हा टेबल क्रिएट केला नंतरनं एंटर केलं की टेबल दिसतो नंतरनं खाली म्हणायचं इंटर व्हॅल्यू नंतरनं येणार तुमच्या व्हॅल्यू टाकायचा मग परत एंटर करायचं तुम्हाला त्या टेबलमध्ये ह्या व्हॅल्यू दिसतील ओके नाव सेकंड आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे टेबल क्रिएट झाला आता तो टेबल अल्टर करायचा आहे ओके अल्टर म्हणजे काय मॉडिफिकेशन 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 ऑफ टेबल ओके मॉडिफिकेशन ऑफ टेबल म्हणजेच काय करता तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करता डिलीट करता किंवा मॉडिफाय करता ओके मग काय केलं त्याचा सिंटॅक्स काय अल्टर टेबल स्टुडंट कोणता स्टुडंट टेबल अल्टर करायचं आहे मग त्याचा सिंटॅक्स ॲड स्टुडंट मदर नेम व्हॅर कॅर थर्टी आपल्याला काय करायचं आहे हे जे तुम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अजून एक कॉलम एक ॲट्रिब्यूट ॲड करायचं आहे कोणतं स्टुडंट मदर नेम आणि त्याची साईज किती दिली थर्टी मग तुम्हाला हा टेबल तर शोन होणार मग त्याच्यामध्येच आता काय होणार तुम्हाला अजून एक कॉलम ॲड झालेला दिसणार ओके नऊ थर्ड ऑपरेशन कोणतं परफॉर्म करायचं आहे ड्रॉप कॉलम फ्रॉम द टेबल टेबलमधनं काय करायचं आहे एक कॉलम काय करायचा आहे ड्रॉप करायचं आहे मग त्याच्यामध्ये काय येणार तुमचं सिंटॅक्स कसा अल्टर टेबल स्टुडंट टेबल कोणता आहे आपला स्टुडंटाचे मग त्याच्यामध्ये काय ड्रॉप कॉलम कोणता ड्रॉप करायचा आहे म्हणजे काय तो काय करायचा आहे रिमूव्ह करायचा आहे ओके तो टॉ कॉलम काय करायचा आहे रिमूव्ह करायचा आहे मग हा जो ॲड केला होता तो काय केला आपण ड्रॉप करून टाकला कोणता स्टुडंट मदर नेम मग तुम्हाला परत जो तुमचा आधीचा ओरिजिनल टेबल होता तो तसाच्या तसा दिसणार नंतर ना आता ड्रॉप टेबल आता ड्रॉप टेबल म्हणजे काय असतं आपलं जो काही टेबल आहे तो काय होतो आपला डिलीट होतो ड्रॉप टेबल म्हणजे काय जो काही टेबल आहे तो काय होतो डिलीट होतो त्याचा सिम्पल सिंटॅक्स आहे ड्रॉप टेबल स्टुडंट कोणता टेबल काय करायचा आहे स्टुडंट ओके म्हणजेच हा जो आता बघा तुम्ही एखादी इमेज डिलीट केली तर ती कुठं स्टोर होती तुमची रिसायकल बिनमध्ये ओके म्हणजे ती परमनंटली डिलीट झालेली असती का नाही मग ड्रॉप टेबलमध्ये काय तुम्ही जो टेबल ड्रॉप करताय तो काय होतो तुमचा परमनंटली डिलीट होत नाही तर तो काय होतो तुमचा फक्त तात्पुरता डिलीट होत असतो ओके नाऊ फिफ्थ वन इज अ ट्रंकेट टेबल मग ट्रंकेट टेबलमध्ये काय असतो जो तुमचा टेबल आहे तो काय होतो तुमचा परमनंटली डिलीट होतो ओके हां हा काय कशासाठी तात्पुरता ओके okay, आणि हा काय परमनंटली डिलीटसाठी मग हा जो तुम्ही तात्पुरता डिलीट केला आहे तो कशामध्ये तुमचा रिसायकल बिनमध्ये असेल मग ट्रंकेट टेबल काय करतो तो सगळीकडनं काय करतो तो टेबल परमनंटली रिमूव्ह करतो मग काय ट्रंकेट टेबल स्टुडंट ओके okay, समजले क्रिएट कसा केला त्याच्यात व्हॅल्यू कशा एंटर केल्या टेबल अल्टर कसा के केला त्याच्यात तुम्ही ॲड करू शकता डिलीट करू शकता तुम्हाला वाटेल ते ऑपरेशन परफॉर्म करू शकता ओके ड्रॉप कॉलम म्हणजे तुम्हाला जो एखादा स्पेसिफिक कॉलम आहे तो रिमूव्ह करायचा असेल तर तो तुम्ही काय यूज करता ड्रॉप कॉलम फ्रॉम टेबल नंतर ना ड्रॉप टेबल म्हणजे पूर्ण टेबलच तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर ड्रॉप टेबल आणि एक पूर्ण टेबलच परमानंटली डिलीट करायचं असेल तर ट्रंकेट टेबल ओके ना सेम फॉर क्रिएट टेबल फॉर एम्प्लॉय तसंच एम्प्लॉईसाठी मग काय क्रिएटिंग टेबल क्रिएट टेबल एम्प्लॉई एम्प्लॉईसाठी काय एम्प्लॉई आय डी त्याचं इंटिजिअर ते एम्प्लॉईचं नेम घेतलं व्हॅर कॅर थर्टी एम्प्लॉईचा ॲड्रेस दिला व्हॅर कॅर थर्टी एम्प्लॉईचं डिपार्टमेंट दिलं व्हॅर कॅर ट्वेंटी नंतरना एम्प्लॉईची सॅलरी दिली मग काय होणार तुमचं सॅलरी नंतरना टेबल क्रिएट झाला ओके तुमचं टेबल क्रिएट होणार तो टेबल कसा येणार तुमचं बघा असं येईल मी इथं हा करू पहिलं काय येणार एम्प्लॉई आय डी पहिलं काय येणार तुमचं एम्प्लॉई आय डी दुसरं काय येणार एम्प्लॉई नेम दुसरं काय येणार एम्प्लॉई नेम तिसरं काय येणार तुमचा एम्प्लॉईचा ॲड्रेस तिसरं काय येणार तुमचा एम्प्लॉईचा ॲड्रेस चौथं येणार त्याचं डिपार्टमेंट आणि त्याची सॅलरी ओके डिपार्टमेंट आणि सॅलरी ओके मी छोटंसंच काढते तुम्हाला समजण्यासाठी ओके हां हे सगळं तुम्हाला आधी हा हा टेबल क्रिएट होणार बरं का हे टाकलं का हे एवढं टाकलं का हा टेबल क्रिएट होणार मग नंतरनं तुम्ही काय करणार हेड एंटर करणार त्याच्यामध्ये इथं काय येणार तुमच्या एंटर व्हॅल्यूज इथं काय येणार एंटर व्हॅल्यूज मग व्हॅल्यूज एंटर केल्यानंतर ना हा टेबल झाला मग त्याच्यामध्ये तुम्ही काय दिलं आहे दोन तिचं नेम येणार इथं तुमचं पुणे येणार इथं तुमचं त्याचं कम्प्युटर आणि इथं त्याची सॅलरी ओके हे झालं तुमचं सेकंड हा टेबलमध्ये काय केलं तुम्ही व्हॅल्यूज एंटर केल्या मग अल्टर टेबलमध्ये काय असतं तुम्हाला काय करायचं आहे ॲड करायचं आहे कोणता एम्प्लॉई डेट इंटीजर मग काय होणार तुमचा हाच टेबल असाच येणार एम्प्लॉई आय डी येणार एम्प्लॉई नेम एम्प्लॉई ॲड्रेस त्याचं डिपार्टमेंट सॅलरी आणि लास्टला कोणता कॉलम तयार होणार तुमचा एम्प्लॉई डेट ऑफ बर्थ ओके आणि त्याचा डेटा टाईप काय घेतला आहे डेट ओके एम्प्लॉई डेट ऑफ बर्थ आणि डेट ओके इथं नाही ते चुकून झालं असेल ओके okay? नंतर ना काय ड्रॉप कॉलम फ्रॉम द टेबल मग नंतर ना ड्रॉप कॉलम फ्रॉम द टेबल ना हा सॉरी हे पूर्ण कॉलमचंच नाही का हा ओके okay, ओके okay. मग काय ड्रॉप कॉलम फ्रॉम द टेबल त्याच्यामध्ये काय होणार तुम्ही जो आत्ता क्रिएट केला आहे ॲड केला आहे तो कॉलम काय होणार तुमचा डिलीट होणार ह्याच्या जागी तुम्ही म्हणू शकता की एम्प्लॉई नेमच मला डिलीट करायचे मग तो पण तुम्ही काय करू शकता डिलीट करू शकता नंतर नाही ड्रॉप टेबल ड्रॉप टेबलमध्ये काय होणार तुम्ही फक्त तो टेम्पररी डिलीट करणार कोणता ड्रॉप टेबल एम्प्लॉई आणि ट्रंकेट टेबलमध्ये काय होणार तुमचा जो टेबल आहे तो पर्मनंटली डिलीट होणार ओके नऊ सिमिलर फॉर टीचर ओके हा जो आहे तो तुम्ही मला स्वतः बनून दाखवायचा क्रिएटेबल फॉर टीचर ही तुमच्यासाठी असाइनमेंट आहे ती तुम्ही मला करून दाखवायची ओके व मला मेल करायची इफ यू हॅव इन एनी क्वेरी देन आस्क मी